नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश भारगळ, पोलीस भरती ट्रेकी गाईड या पुस्तकालय. तर मित्रांनो, आपण आज मराठी व्याकरणातील काळाचे प्रकार बघणार आहोत. तर आपण काळाचे प्रकार त्यामधलं आपण वर्तमान काळ हा पार्ट वन मध्ये बघितला आहे. जे कोणी मुलं यावर आता सध्या नवीन असेल व्हिडिओवर, तर त्यांनी अगोदर पार्ट वन बघा काळाचा, त्यानंतर पार्ट टू आपण आता बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, पार्ट वन नक्कीच बघा, कारण त्यामध्ये आपण सर्व बेसिक दिलेली आहे आणि वर्तमान काळाचे उपप्रकार त्यावर ट्रिक्स कशा आहेत त्या बघा. तर बघा आपण आता नंतर दुसरा प्रकार आपण बघणार आहे, काळाचा भूतकाळ. आता भूतकाळाचे उपप्रकार कोणकोणते आहे? साधा भूतकाळ, त्यानंतर दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ, त्यानंतर तिसरा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ, त्यानंतर चौथा प्रकार आहे रीतिभूतकाळ. तर मित्रांनो, आता हे साधा भूतकाळ म्हणजे काय, अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय, पूर्ण भूतकाळ म्हणजे काय, रीतिभूतकाळ म्हणजे काय, तुम्ही बऱ्याचशा मराठी व्याकरणात एक्स वाय झेड पुस्तकात वाचलेलं असेल, परंतु आपण त्या व्याख्येनुसार ते प्रश्न सोडवणार नाही, किंवा मग त्या नियमानुसार सोडणे. आपण आपल्या ट्रिक्स तयार केलेल्या आहे त्या पद्धतीनुसार सोडणार आहोत. तर बघा मित्रांनो, आता पहिला प्रकार आहे साधा भूतकाळ. आता काय, क्रिया नुकतीच घडून गेली असा बोध भूतकाळात होतो, तर त्याला आपण साधा भूतकाळ म्हणतो. म्हणजे कसं, तर मी पुस्तक वाचले उदाहरण, नंतर मी पत्र लिहिले. तर मित्रांनो, आपण याचे काय तर ट्रिक्स बघणार आहे, आपण त्याच्या व्याख्या वगैरे त्यानुसार सोडणार नाही. तर बघा, आता हा पहिला प्रकार कोणता आहे, साधा भूतकाळ. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता आहे, अपूर्ण भूतकाळ. तर बघा, अपूर्ण भूतकाळाची ट्रिक्स कोणती आपली ती बघा. आता तुम्ही अपूर्ण भूतकाळाची व्याख्या पुस्तकात वाचलेली असेल की एखाद्या ज्या काळात, म्हणजे जे भूतकाळात एखादी क्रिया चालू असेल तर त्याला अपूर्ण वर्तमान किंवा चालू वर्तमान काळ असे म्हणतात. आता तुम्ही पाठ केलेला आहे मित्रांनो, परंतु आपल्याला तसं पाठ करायचं नाही, तर आपण त्याच्या ट्रिक्स तयार केलेल्या आहे. तर त्या ट्रिक्स बघा, वाक्याच्या शेवटी त होता, होती, होते अशी असेल तर ते वाक्य अपूर्ण भूतकाळाचे असते. म्हणजे उदाहरण समजून घ्या, वाक्या शेवटी काय सांगितलं तुम्हाला, त होता, होती, होते असं असेल तर तो अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असतो. बघा, आता त होता म्हणजे अपूर्ण भूतकाळ, त होती म्हणजे अपूर्ण वाक्य शेवट. मग मी पत्र लिहित होतो म्हणजे अपूर्ण, नंतर वर्षा गीत गात होती, त होती म्हणजे वाक्याच्या शेवटी काय आलेलं बघा मित्रांनो, त होता, त होती, त होतो, म्हणजे असे आले असेल तर ते 100% हे अपूर्ण भूतकाळाचे किंवा चालू भूतकाळाचे वाक्य असते. त्यानंतर तिसरा प्रकार बघा आपले, तिसरा पूर्ण भूतकाळ. आता जी ट्रिक्स कशी आहे की आम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं आपण कुठेही व्याख्याचा वापर करणार नाही किंवा नियमाचा वापर करणार नाही, आपण त्या ट्रिक्स केलेल्या आपण त्यानुसारच प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. तर अगोदर आपण ट्रिक्स बघून घेऊ. बघा, वाक्याच्या शेवटी ल होता, होती, होते असे असेल तर ते पूर्ण वर्तमान काळ असते. आता वाक्य बघा, आता मी पत्र लिहिलेले आहे, ले होते बरोबर. नंतर वाक्याच्या शेवटी बघा, दुसरं उदाहरण बघा, मी अभ्यास केलेला होता, ला होता, म्हणजे वाक्याच्या शेवटी ल होता, होता, होती, ले होते असे असेल तर ते वाक्य हे पूर्ण भूतकाळाचे असते. त्यानंतर चौथा प्रकार बघा मित्रांनो, रीतिभूतकाळ. आता रीतिभूतकाळाची ट्रिक्स काय माहिती का, वाक्याच्या शेवटी त असे किंवा त असे, त असे, असे असेल तर, वाक्याच्या शेवटी त असे, असे असेल तर तो काळ कोणता असतो, रीतिभूतकाळ असतो. आता उदाहरण समजून घ्या, आता मी पुस्तक वाचत असे, बघा त असे म्हणजे हा कोणता आहे, रीतिभूतकाळ. परत मी पत्र लिहित असे, वाक्याच्या शेवटी त असे म्हणजे हा कोणता आहे तर रीतिभूतकाळ. तर बघा मित्रांनो, आपण या ट्रिक्स बघणार आहे, यावर उदाहरणं बघणार आहे, परंतु तुम्हाला एक अन अकॅडमीने एक सुवर्ण संधी दिलेली आहे की ज्यांनी कोणी दिल्ली पोलीस भरतीचे फॉर्म भरले असेल तर त्यांनी वीकली टेस्ट फ्रीमध्ये सुरू केलेली आहे. तर त्यामध्ये बघा त्यांनी काय केलेलं आहे, ग्रुप स्टेज 23 ऑक्टोंबर, ग्रुप स्टेज 2 24 ऑक्टोंबर, फिनाले 30 ऑक्टोंबर. त्यानंतर पेपर कसे पाहा, त्यांचे पेपर कसे होणार आहे, ग्रुप वनला 50 क्वेश्चन, 30 मिनिट, त्यामध्ये विषय रिजनिंग आणि जी ए, आणि याला निगेटिव्ह सिस्टम आहे. त्यानंतर ग्रुप स्टेज यामध्ये पण 50 क्वेश्चन असणार आहे, त्यानंतर 30 मिनटं, त्यामध्ये क्वांटिटी ऑफ टू आणि इंग्लिश, म्हणजे याला पण निगेटिव्ह सिस्टम असणार आहे. नंतर फिनाले जे असणार आहे तो किती, 100 क्वेश्चन असणार आहे, 60 मिनिट, आणि त्यामध्ये रिजनिंग, जी ए, क्वांटिटी, इंग्लिश हे विषय असणार सब्जेक्ट, त्यानंतर त्याला पण निगेटिव्ह सिस्टम असणार आहे. परंतु परत तुम्ही त्यांना काय केलं आहे की तुम्ही एक्झाम दिल्यानंतर, या वीकली टेस्ट दिल्यानंतर त्यांच्या आणखी आवर्स असणार आहे मित्रांनो. आता ग्रुप स्टेज रँक 1 साठी असणारे 5000, ग्रुप स्टेज रँक 2 आणि 3 साठी असणारे 2500, त्यानंतर ग्रुप स्टेज रँक 4 आणि 5 साठी असणारे 1000 रुपये, त्यानंतर फिनाले रँक 1 साठी असणारे 10000, त्यानंतर फिनाले रँक 2 आणि 3 साठी असणारे 5000, आणि फिनाले रँक 4 आणि 5 साठी असणारे 2000. तर मित्रांनो, ही टेस्ट पूर्णतः फ्री,
आता तुम्ही पोस्टलचे पेपर पण देत असन, ती सुद्धा एस एस सी सारखाच पॅटर्न त्यांचा असणार आहे, आणि दिल्ली पोलीस भरतीची देत असणार ती एस एस सी हीच कंडक्ट करणार आहे. तर त्यामुळे टेस्ट फ्री असल्यामुळे तुम्ही बघा. त्यानंतर याची तुम्हाला लिंक आमच्या ओएलएस एज्युकेशन या चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते बघा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक प्रकार म्हणजे भूतकाळ बघितला, दुसरा प्रकार काळाचा, त्यानंतर आपण भूतकाळ काळाचा तिसरा प्रकार बघणार आहे भविष्यकाळ, मग त्यानंतर आपण प्रश्न तो पण आपण टिक्सनं बघणार आहे. बघा आता भविष्यकाळाचे उपप्रकार किती आहे, चार. आता पहिला प्रकार कोणता आहे, साधा भूतकाळ. दुसरा प्रकार कोणता आहे, अपूर्ण भूतकाळ. सॉरी, इथं आपण भविष्यकाळाचे प्रकार बघतोय. इथं मित्रांनो साधा भविष्यकाळ, इथं साधा भविष्यकाळ, त्यानंतर इथं अपूर्ण भविष्यकाळ. हे टाईप करताना रॉंग झाले मित्रांनो, अपूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर इथं पूर्ण भविष्यकाळ, त्यानंतर हा रीती भविष्यकाळ. तर मित्रांनो, आपण याच्यासुद्धा व्याख्या तुम्ही पुस्तकात वाचल्या असेल तर आपण हे व्याख्या पाठ करणार नाही, किंवा तुम्ही ते नियम आपण ते ट्रिक्स पद्धतीनं सोडणार आहे. तर बघा हे चार प्रकार, त्यामधला पहिला प्रकार बघा साधा भविष्यकाळ. जेव्हा वाक्यातील क्रियाचे रूप होऊन क्रिया भविष्यात घडेल, आज इतकाच अर्थबोध होतो, त्यात आपण साधा भविष्यकाळ म्हणतो. म्हणजे मी पुस्तक वाचेन, मी पत्र लिहीन, असे उदाहरणं कोणते असते, साधा भविष्यकाळाचे. आपण मित्रांनो आता ते ट्रिक्सनुसार बघणार आहोत. आता दुसरा प्रकार बघा भविष्यकाळाचा कोणता आहे, अपूर्ण भविष्यकाळ. आता तुम्ही ते व्याख्या पण वाचलेली असेल, जी क्रिया भविष्यकाळात चालू आहे तिला अपूर्ण भविष्यकाळ म्हणतात, असे तुम्ही ते एक्स वाय झेड पुस्तकात अभ्यासले आहे, परंतु आपण त्यावर ट्रिक्स तयार केलेले आहे. तर बघा आता ट्रिक्स काय, आपले वाक्याच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी त असेल किंवा असेल असे असेल तर तो अपूर्ण भविष्यकाळ असतो. बघा आता मी पुस्तक वाचत असेन, वाक्याच्या शेवटी काय त असेन, म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ. त्यानंतर बघा मी पत्र लिहित असेन, वाक्याच्या शेवटी त असेन आलं, म्हणजे हा पण कोणतं आहे, अपूर्ण भविष्यकाळ. त्यानंतर परत भविष्यकाळाचा तिसरा प्रकार बघा पूर्ण भविष्यकाळ. आता हे सुद्धा आपण याची व्याख्या पाठ करणार नाही मित्रांनो, आपण याची पण ट्रिक्स तयार केलेली. आता ट्रिक्स बघा काय आहे, वाक्याच्या शेवटी ल असेल किंवा असेन असे असेल तर तो काळ कोणता असतो, पूर्ण भविष्यकाळ. उदाहरण बघा, मी पुस्तक वाचलेले असेल, ले असेल आलं, म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. मी पत्र लिहिलेले असेल, ले असेल आलं, म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे. तर मित्रांनो आपण यावर परीक्षेला आलेली एक्झाम सुद्धा शेवटी बघणार आहे, फक्त अगोदर आपण ट्रिक्स कसे आपल्या ते बघत आहोत. तर आता चौथा प्रकार बघा रीती भविष्यकाळ. आता वाक्याच्या शेवटी त जाईन असे असेल तर तो रीती भविष्यकाळ असतो. फक्त वाक्या शेवटी तुम्हाला काय बघायचं, त जाईन. आता मी पुस्तक वाचत जाईन, त जाईन आहे, म्हणजे हा कोणता आहे, रीती भविष्यकाळ. त्यानंतर मी पत्र लिहित जाईन, इकडे जाईन आलेलं आहे मित्रांनो, लिहित जाईन, म्हणजे कोणतं आहे, रीती भविष्यकाळ. तर मित्रांनो आता यावर मी काही प्रश्न घेतलेले, पूर्ण प्रश्न घेतलेले पण काही प्रश्न घेतलेले की आपले या ट्रिक्स फॉलो होतात का. तर बघा आता खालील वाक्यातील काळ वळगा, मी अभ्यास करीत होतो, बीड पोलीस भरती 2017 प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली, खालील वाक्यातील काळ वळगा मी अभ्यास करीत होतो, तर डायरेक्ट वाक्याच्या शेवटी जा, वाक्या शेवटी काय मित्रांनो, त होता, बरोबर. मी काय सांगितले, तर वाक्याच्या शेवटी त होता, होती किंवा होते असे असेल तर तो कोणता काळ असतो मित्रांनो, अपूर्ण भूतकाळ. हे आपले ट्रिक्स आहे, बघा वाटल्यास पाठीमागच्या स्लाईडवर जाऊन बघा. आपलं काय, तर त होता होती असे असेल तर तो कोणता असतो मित्रांनो, अपूर्ण भूतकाळ. म्हणजे आता इथं अपूर्ण भूतकाळ ऑप्शनमध्ये आहे का, आहे. काहीच करायचं नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे, तर होता होती होते असं असेल तर तो अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, माझे जेवण झाले होते, बरोबर. आता वाक्याच्या शेवटी काय ल होते, तुम्हाला मी याची पण ट्रिक सांगितली, वाक्याच्या शेवटी ल, ला, ली, त्यानंतर होता, होती, होते असे असेल तर तो काळ कोणता असतो, पूर्ण भूतकाळ असतो, पूर्ण भूतकाळ असतो. माझे जेवण झाले होते या वाक्यातील काळ ओळखा. मी तुम्हाला ट्रिक्स काय आपली, ल, ला, ली, होता, होती, होते असं असेल तर पूर्ण भूतकाळ. तुम्ही डायरेक्ट कुठं ऑप्शन पर्यायामध्ये कोणता आहे पूर्ण भूतकाळ ते शोधायचं डायरेक्ट.
म्हणजे मित्रांनो काहीच नाही, तुम्हाला कोणतीही व्याख्या पाठ करायची नाही, कोणताही नियम पाठ करायचा नाही, फक्त तुम्हाला एकच काम करायचं की वाक्याच्या शेवटी नेमकं काय आणि आपल्या ट्रिक्सचं फॉलो करायचं, उत्तर तुमचं 100% निघतं. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा, काळ ओळखा. आई मुलाला जेवायला वाढत होती, वाक्य शेवटी काय आहे? त होती. तर मी तुम्हाला काय सांगितलं, वाक्याच्या शेवटी त होता किंवा होती किंवा होते असे असेल तर तो काळ कोणता असतो? अपूर्ण भूतकाळ. म्हणजे आता काय आहे, आई मुलांना जेवायला वाढत होती तर हा कोणता आहे? अपूर्ण वर्तमान काळ आहे आपल्या ट्रिक्सनुसार. आता तुम्हाला सॉरी अपूर्ण भूतकाळ आहे, पर्यायमध्ये कोणता? एक नंबरचाच पर्याय आहे अपूर्ण भूतकाळ. त्यानंतर बघा, जा या क्रियापदाचे भूतकाळचे रूप काय होईल? आता जा, आता मी तुम्हाला सांगितले वाक्याच्या शेवटी ला ला ली ले असे असेल तर तो भूतकाळच असतो. तर इथं ला आहे का? बघा, गेला, म्हणजे कोणतं आहे? जाचं कोणतं येणार? भूतकाळी रूप ला येणार आहे. हा प्रश्न बघा, जालना पोलीस भरती 2018 विचारला लेटेस्ट प्रश्न आहे. त्यानंतर धुळे पोलीस भरती, जिल्हा पोलीस भरती 2018 विचारण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, चिमणी घरटे बांधत होती, वाक्याच्या शेवटी काय आहे? त होती. तर मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितले मित्रांनो, वाक्याच्या शेवटी त होता, होता होती होते असे असेल तर तो कोणता काळ असतो? अपूर्ण भूतकाळ. बरोबर आहे, तो कोणता काळ असतो? अपूर्ण भूतकाळ वाक्या शेवटी. मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा, राम सतत गावी जात असे. बघा आता प्रश्न थोडा वेगळा आलेला आहे, उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर राम सतत गावी जात असे, तर मित्रांनो आपल्या ट्रिक्स बघा, थोडंसं भूतकाळाच्या प्रकारामध्ये बघा, त्याचा चौथा प्रकार बघा कोणता होता? रीती भूतकाळ. आता त्याची ट्रिक्स काय सांगितली तुम्ही, वाक्याच्या शेवटी त असे, तर असे असे असेल तर तो कोणता काळ असतो? रीती भूतकाळ. एकदम सोपे, कोणताही नियम पाठ करू नका, कोणतीही व्याख्या पाठ करू नका. तर बघा त्यानंतरचं प्रश्न बघा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. सचिन उत्तम क्रिकेट खेळेल, आता खेळतोय का तो क्रिकेट? खेळेल, भविष्यात खेळेल, म्हणजे कोणता काळ आहे मित्रांनो? भविष्यकाळ. खेळेल, असेल, असेल, म्हणजे हा कोणता आहे? सचिन उत्तम क्रिकेट खेळेल, पण कधी खेळणार आहे? भविष्यात. म्हणजे कोणता आहे ना तो? भविष्य काळ. नाशिक बॅट्समन पोलीस भरती 2017 तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, मी पत्र लिहित असेन, बरोबर, या वाक्यातील काळ ओळखा. मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली होती, त असे किंवा असेन असं असेल वाक्याच्या शेवटी तर तो काळ कोणता असतो मित्रांनो? रीती भविष्यकाळ. तो असे ना असं असेल, बघा आपण ते ट्रिक्समध्ये दिलेले, वाक्याच्या शेवटी त असेन असं असेल तर तो काळ कोणता? तो रीती भविष्यकाळ. ही आपली ट्रिक्स आहे, आपण ते बघितलं अगोदर, यवतमाळ पोलीस भरती 2017 प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यानंतरचं बघा, सूर्य मावळत आहे, पूर्ण भविष्यकाळ करा. आता सूर्य मावळत आहे ते तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं की मी तुम्ही जो आपला पार्ट वन आलेला आहे त्यामध्ये मी तुम्हाला वर्तमान काळ, त्याचे उपप्रकार आणि त्यावर ट्रिक्स कसे आलेले आणि प्रश्न पण घेतलेले. जे कोणी नवीन असेल, समजा हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी अगोदर पार्ट वन बघा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा. तर बघा मित्रांनो, आता सूर्य मावळत आहे, वाक्याच्या शेवटी त आहे, म्हणजे हा काळ तुम्हाला मी तिथं ट्रिक सांगितली होती. कोणता सांगितलं तुम्हाला? मग वाक्याच्या शेवटी त आहे किंवा आहेत असं असेल तर तो काळ कोणता असतो? अपूर्ण वर्तमान काळ. परंतु अपूर्ण वर्तमान काळाचं का आपल्याला काय सांगितलंय? पूर्ण भविष्यकाळ करायला सांगितलंय. आता आपण पूर्ण भविष्यकाळाची ट्रिक्स काय बघितली होती मित्रांनो? वाक्याच्या शेवटी ल ला ली असे, ला ली ली असेल, म्हणजे वाक्या शेवटी ला ल ली असेल किंवा असेन असे असेल तर तो काळ कोणता असतो? पूर्ण भविष्यकाळ. ही ट्रिक्स मी तुम्हाला शिकवली, कोणता असतो? पूर्ण भविष्यकाळ. म्हणजे बघा वाक्याच्या शेवटी, म्हणजे याला काय, सूर्य मावळत आहे, याला पूर्ण भविष्यकाळ करायला सांगितलंय. फक्त आपल्याला काय करायचं, आता वाक्या शेवटी ल असेल बघायचंय. बघा आता इथं कुठे ल असेल, तिथं नाही, हे नाही. नंतर बघा वाक्याच्या शेवटी ला असेल, म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. काहीच नाही, सोपं पद्धत आहे, फक्त आपल्या ट्रिक्स व्यवस्थित यूज करा, त्यावर थोडंसं प्रॅक्टिस करा, तुम्हाला लगेच समजून येईल. त्यानंतर बघा, तो क्रिकेट खेळत राहील. तर आता
तो क्रिकेट रात खेळत राहील म्हणजे तुम्हाला मी बघा परत सांगितलं बघा शेवटी वाक्याच्या शेवटी त राहील किंवा त असेल असे असेल तर तो काय असतो अपूर्ण भविष्यकाळ असतो. ती ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली त असेन किंवा असेल किंवा राहील असे वाक्याच्या शेवटी आलं तर तो कोणता असणार मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळ. आता अपूर्ण भविष्यकाळ कुठे पर्याय नंबर 3. खूप सोपे मित्रांनो ट्रिक्स तुम्हाला कोणताही नियम पाठ करू नका कोणतीही व्याख्या पाठ करू नका तुम्ही आपल्या ट्रिक्सनुसार 100% उत्तर काढू शकता. तर मित्रांनो आपण आता बघा पार्ट 1 मध्ये वर्तमान काळाचे म्हणजे तिथं बेसिक बघितलं त्यानंतर त्याचे उपप्रकार बघितले आता पार्ट 2 मध्ये आपण दुसरा प्रकार भूतकाळ बघितला मुख्य त्याचे उपप्रकार बघितले त्यानंतर तिसरा प्रकार काळाचा भविष्यकाळ बघितला त्याचे उपप्रकारसुद्धा टेक्स्ट बघितले आणि त्यावर आपण काही प्रश्न बघितले. आणखी तुम्हाला प्रश्न बघायचे असेल की या चॅप्टर भरपूरसे प्रश्न विचारले जातात मित्रांनो आपलं पोलीस भरती ट्रेकिंग गाईडमध्ये टॉपिक वाईज प्रश्न दिले जसे की संधीवर आतापर्यंत आलेले प्रश्न जसे की प्रयोगावर आलेले प्रश्न म्हणजे असं प्रत्येक प्रश्नाचं केलं आहे तसं काळाचं सुद्धा केलेलं आहे त्यावर आपण काय केलेलं आहे की त्याच्या पाठीमागं प्रश्न दिले पोलीस भरती ट्रेकिंग गाईडमध्ये ते एकदा नक्कीच बघा कारण तुम्हाला जे की संधी समास प्रयोग अलंकार हे चॅप्टर पूर्ण महाराष्ट्रभर अवघड जातं. आता पूर्ण महाराष्ट्रभर अवघड जातो म्हणजे आपण त्यावर एकदम परफेक्ट बसन अशा ट्रिक्स तयार केलेल्या आहे. तुम्ही संधी फक्त आपल्या बुक्समधून केलं तर 10 ते 15 सेकंदात तुम्ही संधी सोडू शकता त्यानंतर प्रयोगाचं पण तसं नंतर अलंकाराचं पण तसं नंतर समासाचं पण तसं आहे. लवकरच आपलं पुस्तक ते पब्लिश होणार आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट्स करा शेअर करा लाईक्स करा मित्रांनो धन्यवाद.